नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आलेलो आपण गुरसाळे आंबवडे या ठिकाणच्या मैदानावरती. आपले प्रभाकर केसरी साहेब आहेत आपले, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हे भव्य असं मैदान या ठिकाणी भरलेलं आहे. तर सगळी टॉपची बैलं या ठिकाणी आलेली आहेत. तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते 3,03,000 रुपयाचं आहे. तर आज आपण पाहूया ही जी मोठ्या प्रमाणातली रोख रकमेची बक्षीस आहेत ती कोण मिळवतात. आणि भरपूर सारे मोठी इकडच्या साईडला बैलं आलेत. तर आज कोणाकोणाचे प्रमुख पैरे आहेत ते आपण पाहूया मित्रांनो. बघू शकता अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका, सगळ्यांचा आवडता सप्तहिंद केसरी बाकासूर पण आज आलेला आहे या मैदानामध्ये. मोठं असं मैदान आहे आणि या मैदानामध्ये बाकासूरचा आजचा जो पायरा आहे तो महाशिरसकरांचा नाग्या बघू शकता. कुणाचा आहे दादा? तुमचाच आहे ना? माणिक वाघमारे यांचा वाघमोडे माळशिरसकरांचा नाग्या या ठिकाणी आलाय बघू शकता मित्रांनो. बाकासूरचा आणि नाग्याचा आजचा पायरा आहे या ठिकाणी. मित्रांनो, आजचं जे गुरसाळेचं मैदान आहे आंबवडेचं सगळ्यात मोठं मैदान, या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता नाग्या म्हणून हा एक बैल आहे माळशिरसकरांचा. तर या बैलाचा पायरा आज बाकासूर बरोबर आहे, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा असा बैल बाकासूर बरोबर पायरा आहे त्याचा. तर दादा काय सांगाल आज तुमच्या बैलाचा पायरा एवढ्या मोठ्या बैला बरोबर आहे? चांगली गोष्ट आहे. तरी नाग्या आपला म्हणजे किती वेळा पळला आहे त्याच्या बरोबर बाकासूर बरोबर? पहिल्यांदाच पळतोय. नेमका किती वर्षाचा आहे आता आपलं नाग्या? 1.5 वर्षाचा. कुठल्या कुठल्या प्रमुख मैदानामध्ये पळालेला आहे नाग्या? चांगल्या चांगल्या मैदानात पळाला आहे. वडकी होय. आजचं नियोजन बाबा कसं झालेलं इकडच्या साईडचं बाकासूरच्या बरोबर पळायचं, म्हणजे कसं ठरलं बाकासूर बरोबर आज एवढ्या मोठ्या मैदानात आपल्याला पळायचंय म्हणून? चांगल्या बैला बरोबर नेहमी असावं म्हणून पायरा केलेला. गाडी चांगली पळेल असं आम्हाला विश्वास. खोड पण चांगला पळतो. खोड चांगला पळतो म्हणून त्याच्या बरोबर आज होय. कारण का सगळ्यांची इच्छा असते की आपण सगळ्या बाकासूर बरोबर पळावा, आणि आज तुमची इच्छा ती पूर्ण होती की बाबा बाकासूर बरोबर आपला बैल आज पळतोय. काय आनंद आहे तुम्हाला आज? समाधान वाटतं की मोठ्या बैलावर एखाद्या बैलावर पळताना आपलं. आतापर्यंत कुठल्या कुठल्या मोठ्या बैलांबरोबर आपला बैल पळाला आहे दादा? मोठा आमचा डोरलेवर तर नागे म्हणून आहे त्याच्यावर पळाला. परत त्यांचाच घरचा सरजा म्हणून आहे मोठा सरजा त्याच्यावर पळाला. संसरचा लक्ष त्याच्यावर पळाला. किती आपलं महिन्याचा किती आहे नागे हा जो बैल आहे तुमचा, किती महिन्याचा तरी आहे आत्ता? 23-24 महिन्याचा खुंड झाला आता. दुसरा झालेला दुसरा आहे आता. हा दुसरा झालेला. आता कुठली कुठली मैदानं झाली तरी? आता इथं माळशिरसचं मैदान झालं, तिथं तो फायनलला होता. म्हणजे गुलालात होतं आपलं माळशिरसचं हिंद केसरीचं मैदान झालं. जुनं माळशिरसचं मैदान तिकडच्या साईडला आपला गुलालात होता. आजचं मैदान कसं वाटतंय? मैदानाविषयी काय वाटतंय तुम्हाला आज? कशा प्रकारचं आहे? फट्टे चांगले आहेत पळण्यासारखं. किती पल्ला किती आहे तरी? पल्ला 1000 फूट. 1000 फुटाचा. नक्कीच दादा आज आपला जो बैल आहे एकदम जबरदस्त पळला. आणि तुम्हाला पण आजच्या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो दादा. आणि लवकरच भेटू पुन्हा एकदा.